काँग्रेस आमदार सुनील केदार यांची नुकताच जेलमधून सुटका झाली. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. 22 डिसेंबर 2023 रोजी या शिक्षेची सुनावणी झाली. त्यानंतर जामिनासाठी केदार यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. सुनील केदार यांना 9 जानेवारीला जामीन मंजूर देखील झाला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 10 जानेवारीला त्यांची कारागृहातून सुटका झाली. पण सुनील केदारांच्या अडचणी काही केल्या संपेना. जेलमधून सुटका होत नाही तोच आता सुनील केदारांवर पोलिसांनी FIR दाखल केली आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. तर नागपूर जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस आमदार सुनील केदार यांना जामीन मंजूर झाला. काही अटी शर्तींवर न्यायालयानं हा जामीन मंजूर केला. त्यांची कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरी केला. नागपूर शहरातून भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं. नागपूर जेल पासून शहरात मुख्य रस्त्यावर ही रॅली काढण्यात आली. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी झाली. हेच शक्ती प्रदर्शन सुनील केदारांना आता भारी पडले. शक्ती प्रदर्शन करत शहरात वाहतूक कोंडी केल्याचा सुनील केदार यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी सुनील केदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जेलमधून सुटका होताच मिरवणुकीसाठी कुठलीही परवानगी नसताना ती काढण्यात आल्यानं पोलिसांनी शक्ती प्रदर्शनासाठी नियमांचे उल्लंघन आणि वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल केली आहे. यावेळी पोलिसांनी FIR मध्ये नमूद केलेले मुद्दे कोणते पाहूयात. नागपूर सेंट्रल जेलमध्ये अनेक नक्षलवादी आणि दहशतवादी आहेत. कारागृहाबाहेरचा परिसर हा प्रतिबंधित आहे, ज्यामुळे जेलबाहेर गर्दी करू नये अशी सूचना सुटकेच्या आदल्या दिवशी दिली होती. तरीही जेलबाहेर घोषणाबाजी करत रॅली करण्यात आली आणि भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आलं, ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली. कुठल्याही जेलच्या आसपासचा परिसर हा संवेदनशील आणि प्रतिबंधित असतो, तरी सुद्धा हा प्रकार घडला. रॅलीत 20 पेक्षा जास्त चारचाकी होत्या. त्यांचे नंबरही FIR मध्ये नमूद करण्यात आले. सुनील केदारांच्या या रॅलीमध्ये काही माफिया असल्याचाही पोलिसांना संशय आहे. अशा प्रकारे सुनील केदारांची एक प्रकारे कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे. कारण सुनील केदारांना न्यायालयानं काही अटी शर्तींच्या आधारावर जामीन मंजूर केला होता, त्यामुळे या अटी शर्तींचे उल्लंघन केल्याचा आरोप पोलिसांनी सुनील केदार यांच्यावर केलाय. या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.